नमस्कार मित्रांनो, मोटिवेशनल सुमित या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आजची रविवारची सकाळ आणि आज आपण प्लॅन केलेला आहे किल्ले भुदरगड। आपल्यासोबत आपले मित्र आहेत, मागच्या ट्रेकला असणारे दोघेजण, आणि आज आपल्याकडे एक नवीन मेंबर आलेला आहे, त्यांचं इंट्रोडक्शन करून देतो। हे दत्ता सचिन, नवीन गेस्ट आपल्या सोबत आलेले आहेत मिस्टर नितीन पाटील। कोणताही ट्रेक असो, आपण ज्यावेळी ह्या रूटनी जातो त्यावेळी आपल्या आवडीचं ठरलेलं ठिकाण जो आहे त्या ठिकाणी आपण आता ब्रेकफास्टसाठी थांबणार आहोत। ते आहे आपलं ठिकाण, प्लेस आहे समृद्धी। अशा तऱ्हेने आपण बघू शकतो आपण येऊन पोहोचलेलो आहोत समृद्धी। आपण थांबलेलो आहोत ब्रेकफास्टसाठी, आणि आज ब्रेकफास्टसाठी खास मेनू आहे कोल्हापूरची खास मिसळ, शिरा आणि उपमा। चला तर मग आस्वाद घेऊया आजच्या या ब्रेकफास्टचा। इकडे गरमागरम मिसळवरती ताव मारल्यानंतर आता आपण चहाचा आस्वाद घेणार आहोत। फेमस चहा सलगर चहा। आता आपण फ्रीमध्ये त्यांची पब्लिसिटी करायला लागलो पण चांगलं आहे ते, चांगलंच आहे, त्याची सुटी करणं क्रमप्राप्तच आहे। तर अशा पद्धतीने आता आपण चहाचा आस्वाद घेऊ आणि आपण निघू पुढच्या जर्नीसाठी। समृद्धी डेअरी या नावाने फेमस असलेले या ठिकाणी ही जी आहे समृद्धी मिल्क शॉप आहे। खवा बर्फी असते, श्रीखंड आमरखन बासुंदी मसाले दूध मिळत होत आहे। गहन विषयावरती चर्चा चालू आहे आता, आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर सचिन फुलसुरे। सबका नंबर आएगा अशा पद्धतीने सूचना देण्यात आलेली आहे, आणि आपण आता पुढच्या प्रवासासाठी निघत आहोत। आपल्या ड्रायव्हिंग सीटला आहेत मिस्टर नितीन। आपण त्यांना डिस्टर्ब न करता फक्त एक क्वेश्चन विचारू, काय वाटतंय आता एक घाट आपण पास केला, तुम्हाला ड्रायव्हिंग बद्दल काय बोलायचं आहे, म्हणजे आजचा एक्सपिरियन्स कसा आहे? म्हणजे मला असं वाटतंय म्हणजे न भूतो न भविष्यती असा माझा हा प्रवास सुरू आहे, आणि हा माझा पहिला प्रवास आहे सुमित बरोबर, आणि मी हा दर रविवारी अनुभवू इच्छितो। ओके मिस्टर गंगाधर, त्यांना विचारू, ते मागच्या ट्रेकला पण लक्ष्मीच्या ट्रेकला ते आपल्या सोबत होते, तर काय वाटतंय आजच्या ट्रेक बद्दल, काय एक्साइटमेंट आणि काय असू शकत? आजच्या ट्रेकला आपण आज गडावर चाललो आहोत, त्यामुळे इतिहासाची आपली जी परंपरा आहे महाराष्ट्राची ती आपल्याला थोडीशी अनुभवास मिळणार। मागच्या ट्रेक बद्दल तुमचा अनुभव काय आणि आजचा काय तुम्ही थरार अनुभवणार आहात, म्हणजे काय एक्सपेक्टेड आहे? आज तर पहिल्यांदा आपल्या किल्ल्यावरती जायचं आहे, बघायचं आपला किल्ला कसा आहे काय नाही। एक तर खूप दूरचा प्रवास आहे, मस्त नाश्ता झालेला आहे, आता उत्साह भरपूर आहे आपल्याला, लवकरात लवकर किल्ल्यावरती जाऊन किल्ला बघण्याची खूप इच्छा आहे। सर्वांनाच किल्ल्यावरती पोहोचायची आतुरता लागलेली आहे, तर लवकरच पोहोचू आणि आनंद घेऊ किल्ले भुदरगड। अशा तऱ्हेने आपण येऊन पोहोचलो आहोत निडोरी इथं। इथं आपण उजव्या साईडला जाणार आहे तो रोड गारगोडीला, आणि डाव्या साईडकडे जो रोड जातो तो आहे मुरगुड सिटीला। आपण समोर बघू शकतो मुरगुड गावात नजीक असणारी ही नदी, आणि या नदीला आलेला हा पूर। गारगोडी स्टँडवरती पास केल्यानंतर पुढे लागते साई मंदिर, तिथून आपल्याला डावीकडे जायचं आहे। हे आहे फेमस गारगोडी मधील लक्ष्मी।
इथं आपण पोहोचलेलो आहोत आता माडेकरवाडी या ठिकाणी. हा एक चौक आहे. लेफ्ट साईडला जर तुम्ही गेला तर हे माडेकरवाडी या गावाकडे जाणारा हा रोड आणि इथून समोर जो आहे तो भुदरगड रोड. वर बघू शकताय हिरवीगर्द झाडी आणि त्याच्यामध्ये असणारं हे धुकं, याच्यावरून अंदाज येऊ शकतो की काय पद्धतीचं वातावरण किल्ल्यावरती असणार आहे. बऱ्यापैकी रिमझिम सुरू झालेली आहे, पाऊस सुरू झालेला आहे आणि फोटोग्राफीचा आजच्या प्रवासामध्ये माझ्या आवडीचं हे एक सेकंड घर, नाव आहे स्वप्नपूर्ती. एक छोटीशी वाडी अशी बोलल्याप्रमाणे 15 ते 20 घर असलेलं हे एक छोटंसं खेडं. आपण मेन रोडवरून मगाशी लेफ्ट घेतला तो आहे पुष्पनगर गाव आणि तिथून एक आपण बोर्ड बघितला होता पुष्पनगर राणीवाडी. तर ही छोटी वाडी जी आपण म्हणत होतो हेच ते गाव राणीवाडी. इथं आपण पाहू शकतो विद्यामंदिर राणीवाडी, ह्याची स्थापना झालेली आहे 1 जानेवारी 1956. बघू शकतो आपण विद्यामंदिर राणीवाडी. ठीक आहे, आणि या पद्धतीने हे किल्ल्यावरचं जे पाणी येणार आहे त्या पठारावरचं जे येणारं पाणी आणि जो वाहणारा धबधबा, असे भरपूर धबधबे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. त्यामधीलच हा एक छोटासा धबधबा जो वरती पडणारा आहे धबधबा, त्या धबधब्याचं जे पाणी आहे ते पाणी इथून वाहत जाऊन खाली एका ओढ्याला जातं. हा समोर आपण बघू शकतो निसर्गाचा हा अगम्य असा नजारा आणि हे आपल्याला दिसतोय. इथंच आपण पोहोचणार आहोत, हा आहे भुदरगड फोर्ट आणि ह्या आहेत ह्या पर्वतरांगा. यामधून आपल्याला दिसू शकतं ढग अक्षरशः या डोंगरमाथ्यांवरती पोहोचलेले आहेत, उतरलेले आहेत आणि जो फॉग आपण बघू शकतो, जे धुकं बघू शकतो, तो काही कोल्हापूर भाषेमध्ये खतरनाक नजारा. हे आहे एक ग्रामपंचायतीचे प्रवेशद्वार. ग्रामपंचायतीचं नाव आहे टेक शिवापूर आणि इथून आपण जाणार आहोत उजव्या साईडला. डाव्या साईडला बघू शकतो हे आहे गाव पेठ शिवापूर आणि इथून आपण उजवीकडे जाणार आहोत किल्ले भुदरगड.
फक्त एक अर्धा किलोमीटरचा रस्ता आता शिल्लक राहिलेला आहे. इथून आपण वर बघू शकता जो वर दिसतो बुरुज जे मंदिर आहे त्या मंदिराचा हा दीप मार्ग हा एक दिसतो किल्ल्याचा बुरुज किल्ल्याची तटबंदी आणि इथून हा रोड आता जातोय किल्ले उदळगडवर. पहिलाच बोट दिसलेला आहे किल्ले गुदरगड आणि हा खालून जो आपण बुरुज बघितला होता तोच हा किल्ले गुदरगडचा बुरुज. या बुरुजाच्या खाली बघू शकतो आपण हे जे काळे दगड आहेत हे किल्ल्याचे जुने असे दगड म्हणजे मेन जो किल्ला होता तो ह्या दगडांमध्ये आणि नंतर पुरातत्व खात्याकडून हा जो वरचा आहे जांबा दगडामधला तो बांधकाम करण्यात आलेला आहे. जो बुरुज ढासळत होता त्या या बुरुजाचे काम किंवा या डागडुगीचे काम या पुरातत्व खात्याकडून करण्यात आलेले आहे. आता आपण बुरुजावरती वर चढून थोडा नजारा बघू शकतो. हा आहे हेच मी तुम्हाला जे बोललेलो हीच गोष्ट मी तुम्हाला मगाशी नमूद केली होती. हा जो आहे हे जे बांधकाम केलेलं आहे हे बांधकाम जे आहे हे नंतरचे बांधकाम आहे. मेन दगड जो आहे मेन किल्ल्याचा बुरुज जो आहे तो खाली या ठिकाणी आपण बघू शकताय. जो जांबा दगडातला जो आहे त्याच्या खाली काळी शिळा जी दिसते तो आहे मेन जुना दगड आणि इथून आपण बघू शकता जी गाडी चाललेली आहे त्या आपण रोडवरून आपण किल्ल्यावरती पोहोचलो आहोत. हा बघू शकतो नजारा किल्ले उदरगड. किल्ल्यावरती बुरुजातून आत आल्यानंतर उजव्या साईडला लागते ते भैरवनाथाचे देवालय. आता आपण समोर बघू शकतो हे जे आहे हे भैरवनाथाचे देवालय. त्या देवालयाची जर माहिती घ्यायची झाली तर त्या मंदिराचं म्हणजेच भैरवनाथाचं एक वेगळ्या धाटणीचं हिमाडपंथी असं हे मंदिर आहे. मंदिरासमोरील तटबंदी असलेल्या बुरुजावरती एक ध्वजस्तंभ आणि एक तोफ आहे. तो ध्वजस्तंभ आणि जी तोफ आहे ती तोफ आपण आता बघू. सर्वात प्रथम आपण भैरवनाथ देवालय या देवालयाचं दर्शन घेऊ. या देवालयाचं मी बाहेरून तुम्हाला एक स्ट्रक्चर दाखवतो जे मी सांगितलं त्या पद्धतीनं वेगळ्या धाटणीचं हेमाडपंथी असं हे मंदिर आहे. याचं स्ट्रक्चर आपण बघू शकता. ही आहे मंदिराची बॅक साईड पाठीमागच्या बाजूनं हे मंदिर दिसतंय आणि हे जे आहे हे जुन्या पद्धतीचं बांधकाम. असं हे भैरवनाथाचं मंदिर ज्या ध्वजस्तंभाबद्दल बोललो आपण तो आणि त्याच्या पुढं असणारी या मंदिराची दीपमाळ आणि असणारी तोफ ते बघू. आता भेट देत आहोत त्या ह्या मंदिराची ही दीपमाळ आहे. मंदिराचं प्रवेशद्वार इथून आपण मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत आणि समोर दिसतं ते महादेवाचं मंदिर आणि अशा पद्धतीने आपण मंदिराच्या समोर आलो आहोत आणि हेच आहे भैरवनाथाचं मंदिर. इथून आपण बघू शकतो प्रवेशद्वाराच्या आत बाहेर आपण बघितले दीपमाळ. दीपमाळाच्या समोर जे आहे आत आल्यानंतरचं जे मंदिर दिसतं तेच हे भैरवनाथाचं मंदिर आणि अशा पद्धतीने आपण मंदिराच्या समोर आलो आहोत आणि हेच आहे भैरवनाथाचं मंदिर. इथून आपण बघू शकतो प्रवेशद्वाराच्या आत बाहेर आपण बघितले दीपमाळ. दीपमाळाच्या समोर जे आहे आत आल्यानंतरचं जे मंदिर दिसतं तेच हे भैरवनाथाचं मंदिर. किल्ल्याच्या पायथ्याला आपल्याला एक गाव लागलं पेठ शिवापूर हे गाव लागलं. त्या गावामधील या मंदिराचे पुजारी अभिजित गुरव हे आपल्याला या मंदिराची थोडक्यात माहिती देतील. हे मंदिर भदरगड मधील
भैरवनाथाचे मंदिर आहे, हे शिवाजी महाराजांच्या काळातलेच मंदिर आहे आणि याची यात्रा फेब्रुवारी महिन्यामध्ये असते. ओके. साधारण ह्या तालुक्यातली मोठी यात्रा म्हटली तर ही आपली गडावरचीच असते, भैरवनाथाची. ओके. आता भैरवनाथाची जी घोडी यात्रा असते की खरी यात्रा? म्हणजे घोडीची यात्रा असते आणि याचा जे काय असेल ते नैवेद्य वगैरे जे काय खारा जो असतो तो बाहेरच असतो, म्हणजे मंदिराच्या एरियात इथं किल्ल्यावरती नसतो विषय. चालेल. तरी किती जुनं मंदिर आहे हे? आता महाराजांच्या काळातच आहे, 1600 आहे. ओके. त्यानंतर यात काय नवीन काय असं काय नाही. ओके. आणि आताची जी लोक या लागलेत आता दर्शनासाठी ही ह्या किल्ल्याच्या जवळच्या खेड्यांमध्ये? ओके. म्हणजे ह्या देवाचा वार आहे तो आजचा रविवार आहे. ओके. ठीक आहे, अशा पद्धतीनं आपण आज भेट दिलेली आहे भैरवनाथाला. या भैरव मंदिराच्या समोर असणाऱ्या ह्या ओवऱ्या दीपमाळ आणि हा असणार आहे, हा समोर दिसतो तो मंदिराचा पूर्ण भाग. याच्या समोर असणारी जी आहे अजून एक दीपमाळ ही तोफ. त्याच्यावरती शोधतोय तर नमूद असं कुठं नाही आहे की ही त्या 1360 की शिवाजी महाराजांच्या काळातली आहे, पण हा तो रोड या ठिकाणाहून आपण किल्ल्यावरती एंट्री केली. ही ती तोफ आणि हे समोरचं मंदिर. आता आपण गडाची थोडी माहिती घेऊ. या गडाचं नाव आहे भुदळगड. हा 3212 मीटर उंचीचा हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारात मोडणारा आणि इसवी सन 1360 आसपास राजा भोज दुसरा यांनी बांधलेला हा किल्ला, कोल्हापूरपासून 55 किलोमीटर अंतरावरती असणारा हा किल्ला. चला तर मग आपण आता किल्ल्याची सैर करू आणि जे महत्त्वाचे जे ठिकाणं आहेत त्यांना भेट. भुदरगड तालुक्यातील हा गारगोटीजवळचा किल्ला, या किल्ल्याची लांबी 800 मीटर आणि रुंदी 700 मीटर आणि हे जे हा जो किल्ला आहे हा किल्ला प्रसिद्ध आहे तो भैरवनाथाच्या मंदिरामुळं. जवळपासचे जेवढी खेडीपाडी किंवा जेवढी गावं असतील त्या गावातील श्रद्धाळू लोक या देवस्थानच्या ठिकाणी किंवा या भैरवनाथाच्या भेटीला रविवारच्या दिवशी येतात आणि ह्या भैरवनाथाची जी यात्रा असते ती मोठ्या प्रमाणामध्ये इथं साजरी केली जाते. अशा पद्धतीनं हे भैरवनाथाचं मंदिर आणि इथून पुढे जातो आहे आपण किल्ल्याच्या तटबंदीवरती. भैरवनाथाचं जे मंदिर आहे ते मंदिरातून बाहेर पडल्यानंतर डाव्या साईडला आपण सरळ जातो ती चालू होते ही तटबंदी. इथं आपण बघू शकतो तटबंदी जी जुन्या पद्धतीची आहे, जुना जो किल्ला आहे त्याच्यातील हे काळे पाषाण हे आहेत आणि जो वरती जे बांधकाम केलेलं आहे ते पुरातत्व खात्याकडून करण्यात आलेलं आहे असा हा तटबंदी. या तटबंदीवरती आपण बसलेलो आहोत आणि तो आपण उजव्या साईडला बघू शकतो हा तो तटबंदीवरचा नजारा. बघू शकतो आपण हा किल्ला. आता आपल्याला समोर दिसेल या किल्ल्याची तटबंदी कुठपर्यंत पोहोचलेली आहे. हा इथून ही तटबंदी सुरू होते, पलीकडे दिसतो तो आपल्याला एक तलाव आहे आणि तलावाच्या पलीकडून या बुरुजाच्या परत बॅक साईडला अजून एक बुरुज आहे. अशा पद्धतीनं हा 800 मीटर लांबी आणि 700 मीटर रुंदीचा हा भुदळगड किल्ला. चला तर मग आपण पुढे चलू आणि किल्ल्याचे दर्शन घेऊ. जे मंदिर आहे त्या मंदिराची दरवर्षी माघ कृष्ण प्रतिपदेपासून दशमीपर्यंत अशी एक मोठी यात्रा या ठिकाणी भरली जाते आणि या किल्ल्याच्या पायथ्याशी जेवढी काही खेडी किंवा गाव असतील त्या गावातील सगळी लोक जमा होऊन या ठिकाणी मोठ्या पद्धतीनं यात्रा भरवली जाते आणि हे हा गड किंवा ही जागा प्रसिद्ध आहे या मंदिरासाठी भैरवनाथाचं हे मंदिर. अर्धी तटबंद आपण पास केलेली आहे
आणि आपण आता चालत पुढे चाललेलो आहोत. तो आपल्याला एक पठार लागणार आहे आणि त्याच्या पुढे लागणार आहे एक तलाव. ती आहे त्या तटबंदीच्या पलीकडे आपण आता जाणार आहोत. हा असा निसर्गाचा हा नजारा.